चला चला आवरा मुलाकडच्यांची यायची वेळ झाली आहे. फुला इथेच ठेवतो. ए हा मी टेबल सेट करायला घेते. मी येते जा तुमच्या मदतीला. अगं अजून कपड्यांची इस्त्री झाली नाही आहे. मावशी तिकडचं पण पुसून घ्या की. अहो मॅडम सॅलड साठी सगळं गाजर लागल ना. पुऱ्या होतच आले आहेत. आलेच मी. ए आई हे तोडे बसतील का ग मला. आज बाबा असते तर खूप खुश असते. नातीच्या लग्नाची बोलणी करायला खूप उत्साहात असते. हो अहो तुमच्या बाबांना हे लव्ह मॅरेज वगैरे पटलं असतं. पण तुमच्या काकांना आणि इतर सगळ्यांना चालणार आहे का. आई प्लीज आय मीन आबा काकांचं ओपिनियन हाऊ डज इट इवन मॅटर. ते कोण आहेत माझ्या लग्नाचं डिसिजन घेणारे. आर्या कसं बोलतेस तू काकांबद्दल. आजोबांनंतर काकाच घरातले मोठे आहेत. आय नो दॅट्स ट्रू. बट तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे मग त्यांनी माझ्या बाबतीत नाक कशाला खुपसावं. आर्या आवरून घे आणि आज तरी दोघे प्लीज एकमेकांशी भांडू नका. करण आणि देसाई बाबा येतीलच इतक्यात. आर्या आज तरी केस नीट विंचरग. अँड फॉर गॉड सेक प्लीज टाय इट अप. आई तुला मी 5 वर्षांची मुलगी वगैरे वाटते का. सारखे इन्स्ट्रक्शन्स. ओके फाईन आय एम टाईंग इट अप. बेटर सी ऐक ऐन वेळेला काहीतरी होत असतं. तू पण ना. अगं अगं ते काय करतेस बस जरा इकडे. सी दॅट्स वाय आय हेट रोजेस. खरं तर तुला फुलं किती आवडायची. एकदा केव्हा तरी पेंटिंग करताना गुलाबाचा काटा लागला तर तेव्हापासून तुला फुलं आणि पेंटिंग्स दोन्ही नकोशी झाली. मला अजून आठवते लहानपणी तू किती मन लावून पेंटिंग्स करायचीस. ओ लवकर खाली ये. आले आले. चल मी आवरायला जाते तू पटकन तयार होऊन खाली ये. हा गुलाबाचा काटा लागला की काय. मला काय वाटतं लग्नाचा मुहूर्त डिसेंबर मध्येच काढूया का. हो हो I think a destination wedding at Goa that time of the year sounds wonderful, na? Yeah, yeah. Karan, Arya, what do you guys think? Well, I feel it's a good idea. Yeah. Hello.
अरे राजू मी आलो असं घेऊन थांब. हे तू राजू ना, किती उंच झालास तू. अरिया ओळखलास का तू याला, आपल्या सखूबाईंचा मुलगा. हो बाबा. हल्ली ड्रॉइंग शिकायला येतो माझ्याकडे, चांगला काढतो. रंग आणलेत मी त्याच्यासाठी, घे. एकट्याने खायचा नाही, एक तुला एक ताईला. काय दामले पाच. सातपुत्यांना विसरू नको. लिहिलंय हो. कोल्हापूरची सगळी 10 च्या 10 येतील ना लग्नाला. येणार. आपण ना लग्नाच्या 2 दिवस आधी पत्रिका पोस्ट करू त्यांची. फार होत आहे बरं. जोशी किती. अरे तू आणि करण दोघांचे मित्रमंडळी कलिग्स किती येणार लग्नाला, याचा जरा फेस्टिमेट दे बरं. अर्या अर्या आर्या. अगं बाबा काय म्हणतायत. काय ग लक्ष कुठे आहे तुझं, काय करणशी भांडली बिंडलीस का काय. नाही ग. राधा लग्नाची पत्रिका आपण आबा काकांच्या नावाने काढायची. हो आता तुमच्या वडिलांनंतर तेच घरातले मोठे आहेत ना. परफेक्ट. आपण आबा काकांच्या नावानेच पत्रिका काढूयात. इट मेक सेन्स. इट्स लॉजिकल आहे. इट डझंट मेक एनी सेन्स. ओके. माझ्या लग्नाच्या पत्रिकेवरती त्या माणसाचं नाव येणार नाही. आर्या आय डोंट वॉन्ट दॅट मॅन इन्वॉल्व इन एनी फंक्शन. तो माणूस ना मला माझ्या आजूबाजूला पण नकोय. कळलं का तुम्हाला. आर्या काय झालं बाळा. आर्या इट्स अ लॉंग टाइम. मला तुम्हाला सगळं सांगायचं होतं पण कधी हिम्मतच नाही झाली माझी. आय होप तुम्ही मला अंडरस्टँड कराल. ही इज नॉट द मॅन यू थिंक ही इज. म्हणजे तुम्हाला आठवते लहानपणी मला पेंटिंग किती आवडायचं. आय यूज टू पेंट एव्हरीथिंग अराउंड मी, नॉट जस्ट अ पेपर. मी 6-7 वर्षांची असेन, मला एकदा ना पेंटिंग करायचं होतं पण दुपारी आजी आबा झोपले होते तेव्हा घरात आबा काका होते. ते मला म्हणाले बाळा तुला पेंटिंग करायचं आहे ना, चल आपण पेंटिंग करूया. नंतर ना त्यांनी मला एका रूममध्ये नेलं आणि कडीलाहून दार बंद केलं. अगं आपण आवाज केला तर आजी आबा उठते. मी माझ्या पेन्सिलने चित्र काढायला लागले. अगं पण तुझी पेन्सिल इतकी ब्लंट आहे, तू नीट नाही काढता येणार ही गे पेन्सिल. आणि त्यांची अशी टोकदार पेन्सिल माझ्या हातात दिली. पेन्सिल छापण करणं सुद्धा ही एक कला असते बरं का. बघ तू काढून देईन किती छान करता येते तुला. मी पेपरवरती ड्रॉ करत होते, नंतर पेंट करायला लागले. माझे हात पेंटने बरबडले होते. आय शोड हिम द मेस आय मेड. त्यांनी माझ्या तोंडामध्ये लॉलीपॉप ठेवलं. त्यांनी माझ्या डोळ्यावरचे केस असे अलगदपणे बाजूला केले. त्यांचा हात असा गळ्यापासून खांद्यापर्यंत गेला. आपल्या हाताला रंग लागला की नाही, जो कपड्याला लागला तो आई ओरडेल.
touch me everywhere. He started fingering me. He kissed me there too, I. मला कळतच नव्हतं की माझ्या बरोबर काय होते. आवाजही करू शकत नव्हते. नंतर ना मला त्यांनी धमकी दिली. ते म्हणाले, कुणाला काही सांगितलंस ना तर मी सगळ्यांना असं सांगेन की सगळीकडे तूच रंग लावलास आणि माझा शर्टही खराब केलास. मग बघ आई बाबा तुला कधी पेंट करू देतात की नाही ते. मला काहीच कळत नव्हतं. आय गॉट सो स्केअर्ड. मला असं वाटलं मी तुला जर सांगितलं ना तर तू मला कधीच पेंट करू देणार नाहीस. आई तुला आठवतंय मला लहानपणी एकदा गुलाबाचा काटा लागला होता आणि मी रडत होते. हो आई मला गुलाबाचा काटा कधीच लागला नव्हता. त्या दिवशी मी बागेमध्ये ना पेंटिंग करत बसले होते. गुलाबाचं फूल काढत होते ग मी आणि ते आले आणि अगं ब्लंट पेन्सिलनी काय करतेस? पेन्सिल शार्पन करणं कला. त्यांच्या शब्दांमुळे तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. विथ एव्हरी चिझल ही मेड मला त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या. बाळा तू हे आम्हाला आधी का नाही सांगितलं? आई मला वाटलं की तुम्ही 6 वर्षाच्या मुलीच्या मेमरीवरती विश्वास नाही ठेवू शकणार. याच गोष्टीमुळे ना मला त्यांच्याकडे जायला अजिबात आवडायचं नाही. मला लोक विचारायची की तुला आबा काकांसारखा फेमस आर्टिस्ट व्हायचंय ना. आई मला खूप हर्ट व्हायचं ग. तेव्हापासून मी ठरवलं की मला पेंटिंगच नाही करायचं. म्हणून मी पेंटिंग सोडून दिलं. त्यांना असं बघितलं तर ना माझी अशी चिडचिड व्हायची. आणि आता माझ्या लग्नाच्या पत्रिकेवरती त्यांचं नाव ह्या माणसाच. इतकी मोठी गोष्ट माझ्या डोळ्यासमोर होत होती आणि तुझी आई असून मला ती जाणवली सुद्धा नाही. आय एम सो सॉरी बाळा, आय एम सो सॉरी. But I promise you this. तुझ्या लग्नाची पत्रिका त्या माणसाच्या नावाने जाणार नाही. मम्मा मम्मा फिंगर पेंटिंग करायचं. ए बाजूला हो.